नमस्कार, मी आपल्याला पुण्यातील शनिवारपेठेतील एक वेगळं मंदिर श्री कामेश्वर मंदिर नेणेघाट पुणे येथे घेऊन जात आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवपार्वतीची मूर्ती आहे ती त्यांच्या विवाहासाठी जाताना असलेली मूर्ती आहे असं मानलं जातं. मूर्तीकडे बघून ते लक्षातही येतं. तसेच या मंदिरामध्ये इतर चार मूर्ती विष्णू, सूर्यनारायण, गणेशजी आणि अंबामाता अशा असल्यामुळे याला पंचायतन शिवमंदिर असंही म्हटलं जातं. हे पूर्ण खाजगी मंदिर असून 1960 पुरामध्ये कळसापर्यंत पाणी येऊनही या मंदिराला काहीही हानी पोचली नव्हती. तर अशा या मंदिराची आपण सफर घडूया. चला श्री कामेश्वर मंदिर पुणे येथे. पंचायतच आहे समोर की शंकराची लग्नाची वरात आहे. त्याच्या मांडीवर पार्वती बसली आहे. डावीकडे शंकराच्या हात गणपती आहे. उजव्या सोडून असे श्रीविनायक आहे. तिकडे त्याच्या लक्ष्मी आहे. बाहेरच्या बाजूला विष्णू आहे आणि तिकडे सूर्यनारायण आहे. पाचशेच्या पुरात देवळावर 10 तास पाणी होतं. कळसावरनं इथेच नदी होती. धरण फुटल्यावर 10 तास पूर्ण पाणी होतं. देवळाला काही धरण नाही. आसपासचे सगळे वाडे पडले होते तेव्हा. पण देवळी पूर्ण सुरक्षित राहत होतं. 180 ते 200 वर्षापूर्वीचं देऊळ आहे. हे मंदिर शंकराच्या लग्नाच्या बरातीचं हे आहे. पंचमुखी पंचमूर्ती मंदिर आहे. आत 3 आणि बाहेर ह्या 2 अशा 5 मूर्ती आहेत. या 3 मूर्ती लग्नाची बरात पिंड असं हे मंदिर नेणेघाट येथे आहे.